नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये। आजची तारीख आहे 12 जुलै 2021, आत्ता वाजलेले आहेत 7:36 आणि आपण आजच्या एपिसोडला सुरुवात करूया। चला चला सुरुवात करूया कॉईन मार्केट कॅप डॉट कॉम पासून। 10,848 क्रिप्टोकरन्सीज आहेत आत्ता, 381 क्रिप्टो एक्सचेंजेस आहेत, 1.39 trillion मार्केट कॅप आहे, 58.4 billion $24 ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे आणि बिटकॉइन डॉमिनन्स आहे 45.2%, इथेरियमचा आहे 17.6%। टॉप 10 पटापट चेक करूया। त्याच्या आधी मार्केट कॅप किती आहे, 1.39 trillion आणि 0.5% आसपास मार्केट आणखीन खाली आलेलं आहे। आज बिटकॉइन आत्ता आहे $33,540 वरती, 1.12% कमी झाला आहे 24 तासांमध्ये आणि 0.45% कमी झाला आहे 7 दिवसांच्या मनात। 629 billion मार्केट कॅप आहे। इथेरियम $2,103 आता आहे, 1.31% कमी झाला आहे 24 तासांमध्ये आणि 5.64% कमी झाला आहे 7 दिवसांमध्ये। 245.7 billion मार्केट कॅप आहे। टेदर तिसऱ्या नंबरवरती $1 आहे, $62.2 billion मार्केट कॅप आहे। BNB म्हणजेच बायनान्स आत्ता आहे $323.68, 0.45% वाढला आहे 24 तासांमध्ये आणि 8.85% वाढला आहे 7 दिवसांमध्ये। 49.7 billion मार्केट कॅप आहे। कार्डेनो आत्ता आहे $1.34, pound 1% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 5.25% आसपास, 5.11% कमी झालाय 7 दिवसांमध्ये। $42.8 billion मार्केट कॅप आहे। आता आपण चेक करूया रिपल, $0.63 आता आहे, 0.65% वाढला आहे 24 तासांमध्ये आणि 3.5% कमी झालाय 7 दिवसांमध्ये। $29.3 billion मार्केट कॅप आहे। डोज कॉईन आत्ता आहे $0.21, 1.6% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 0.5% आसपास कमी झालाय 7 दिवसांमध्ये। $27.6 billion मार्केट कॅप आहे। USD कॉइन $1 आहे, $26.1 billion मार्केट कॅप आहे। पोलकाडॉट आता $15.19 आहे आणि 1.62% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 0.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये। $14.5 billion मार्केट कॅप आहे आणि 10व्या नंबरवरती युनिस्वॅप आता आहे $20.37, 0.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 0.25% कमी झालाय 7 दिवसांमध्ये। $12 billion मार्केट कॅप आहे। आपलं टॉप 10 आत्ता चेक करून झालंय, आपण वळूया आता कॉइन टेलिग्राफच्या न्यूजकडे। आलेलो आहोत आपण आत्ता कॉइन मार्केट कॅप डॉट कॉम वरती आणि पटापट मी ऍक्च्युली आज तुमच्यासाठी सगळ्या न्यूज ज्या होत्या या निवडून ठेवलेल्या आहेत आणि एक एक करून आपण त्या न्यूजकडे बघूया। साऊथ कोरियन इंटरनेट जायंट्स बिड फॉर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी पायलट। तर आता साऊथ कोरियामधली जी सेंट्रल बँक आहे त्यांना त्यांची डिजिटल करन्सी म्हणजे थोडक्यात CBDC लॉन्च करायची आहे आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे मल्टिपल लोकांनी म्हणजे मल्टिपल कंपन्यांनी त्यांना प्रपोजल्स पाठवलेले आहेत आणि बिडिंग चालू आहे। त्याच्यामध्ये काही ना काही बजेट्स दिले असतील किंवा मग टाईमलाईन्स दिलेल्या असतील वगैरे। तर मुख्य कंटेंडर्स त्यांनी म्हटले आहे नॅवर आणि काकाओ, हे दोन टॉप कंटेंडर्स आहेत CBDCच्या पायलटसाठी। नंतर बँक ऑफ कोरिया जी आहे ती शेवटी आता लवकरच त्यांचे रिझल्ट्स ते रिपोर्ट करतील की यांच्यापैकी कोणाला आपण नक्की कॉन्ट्रॅक्ट देणार आहोत। तर 10 महिन्यांचा पायलट कॉन्ट्रॅक्ट आहे, June 2022 चालेल आणि रिसर्चचं बजेट आहे $4.3 million। नवीन खूप काही नवीन गोष्ट याच्यात काही नाही आहे, सगळ्या सेंट्रल बँका शेवटी CBDCच्या दिशेने आता ऑलरेडी वळलेल्या आहेत। तर त्यातल्यात ही न्यूज अशी आहे की साऊथ कोरियामधली सेंट्रल बँक जेव्हा CBDCसाठी काम करणार आहे तर त्यासाठी बाहेरच्या कंपन्या म्हणजे त्याच देशातल्या इतर कंपन्या त्यांना डिजिटल करन्सीचं डेव्हलपमेंट किंवा जे काही आहे पायलट प्रोजेक्ट आहे तो बनवून देणार आहेत। म्हणजे याच्यामध्ये असं कळतं की त्या सेंट्रल बँकेकडे सुद्धा त्या कॅपेबिलिटीज नाही आहेत आत्ता की ते स्वतःहून एखाद्या IT कंपनीसारखं किंवा मग एखाद्या प्रॉपर डेव्हलपमेंट कंपनीसारखे ते डिजिटल करन्सीवरती काम करू शकतील म्हणून शेवटी त्यांनी पायलट प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या कंपन्यांचं इन्व्हाइट केलेले आहेत प्रपोजल्स। नेक्स्ट वळूया, बिटकॉइन प्राइस विल सी ब्रेकआउट ड्युरिंग दिस वीक सेज ट्रेडर विथ $38,000 टार्गेट। मायकल वॅन दे पॉपे बिलीव्ह दॅट अपसाईड इज इन स्टोअर फॉर BTC/USD इन द कमिंग डेज डिस्पाईट नर्वसनेस अबाउट ग्रेस्केल। तर ग्रे स्केलचं जे काही आत्ता मोठ्या प्रमाणावरती GBTC आत्ता अनलॉक होणार आहे
ते त्याची भीती असून सुद्धा यांचं म्हणणं आहे की येत्या काही दिवसांमध्येच $38,000 पर्यंत बिटकॉइन जाईल. आता आय थिंक $33,000 आसपास आहे. पुढच्या न्यूजकडे वळूयात. ऑस्ट्रेलियन ऑनलाईन ब्रोकर सेल्फ वेल्थ टू ऑफर क्रिप्टो ट्रेडिंग. तर सेल्फ वेल्थ नावाची कंपनी आहे, ऑनलाईन ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते ऑस्ट्रेलियामधली. तर ते आता लवकरच या वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजे 2021 शेवटापर्यंत त्यांना 10 क्रिप्टो करन्सीजचं ट्रेडिंग अलाउड 10 क्रिप्टो करन्सीजचं ट्रेडिंग सर्व्हिसेस ते त्यांच्या कस्टमर्सला प्लॅन करतायत देण्याचं. 2021 रोडमॅपमध्ये त्यांनी इन्क्लूड केलं आहे आणि त्याच्यामध्ये बिटकॉईन आणि इथेरियम असणार आहेत त्या 10 पैकी 2. तर ऑस्ट्रेलियामध्ये आणखीन एक म्हणजे थोडक्यात एक प्लॅटफॉर्म मिळेल लोकांना ट्रेडिंग करण्यासाठी. युक्रेनियन पोलीस सीज 3,800 PS4 कन्सोल्स यूज फॉर इलिगल क्रिप्टो मायनिंग. आता इथे इलिगल क्रिप्टो मायनिंग म्हणजे काय आहे तर मी नीट हे ऑलरेडी मी वाचून तुम्हाला सांगतोय की क्रिप्टोकरन्सी मायनिंग तिथे इलिगल नसून त्यांनी विजेची चोरी केल्यामुळे याला इलिगल क्रिप्टो मायनिंग असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे डिव्हायसेस वापरत होते मायनिंगसाठी. त्यातल्या त्यात PS4 म्हणजे PlayStation 4 कन्सोल सुद्धा ते वापरत होते कारण त्याच्यामध्ये ग्राफिक्सची चांगली केपेबिलिटी असते. ग्राफिक्स केपेबिलिटी म्हणजेच मॅथमॅटिक्सची केपेबिलिटी. त्यामुळे मग ते PS4 सुद्धा वापर करत होते. आणि एक इलेक्ट्रिसिटी कंपनी होती, त्यांचं एक ऑफिस किंवा एक जागा जी बंद पडलेली होती त्याच्यामध्ये जाऊन यांनी हे मायनिंग सेटअप लावलं होतं. आणि त्यात सुद्धा असं केलं होतं की जे युनिट कन्झम्पशन होत असल्यामुळे ते कुठेतरी तर कळून येणारच, त्यामुळे ते मीटर्समध्ये पण त्यांनी काहीतरी गफलत केली होती आणि पूर्णपणे वीज चोरी आपली लपवण्याचा प्रयत्न करत होते. तर ही एक म्हणजे ऑफकोर्स त्यामुळेच ते इलिगल घोषित झालं आणि त्यांनी तो मायनिंग फार्म बंद पाडला. आता पुढच्या बातमीकडे बोलूया. काउंट डाऊन टू ग्रेस्केल्स बिग BTC अनलॉक, 5 things टू वॉच इन द बिटकॉइन दिस वीक तर मला तरी असं वाटतं याच्यामध्ये बाकीचे 2-3 मुद्दे जे आहेत ते म्हणजे US डॉलरचं स्ट्रेंथ वाढली किंवा मग असे काही मुद्दे त्यांनी टाकले, स्टॉक मार्केट परत वर चाललंय वगैरे. मला तरी असं वाटतं की त्याच्याकडे काही फार लक्ष देण्यात काही अर्थ नाहीये. डिफिकल्टी कमी झालेली आहे ती आता हळूहळू वाढेल जसजसे लोक पुन्हा त्यांचे मायनर्स चायनामधून हलवून दुसऱ्या देशात गेल्यावरती परत ते सेटअप लावतील तसतसं. आणि ग्रे स्केलचं GBTC जे प्रॉडक्ट आहे तर त्यातले 40,000 BTC कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते 6 महिने लॉक्ड होते. तर ते आता 6 महिने संपत आले, त्यामुळे ते अनलॉक झाल्यावरती त्याचं काय होईल हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे सेल प्रेशर आल्यामुळे बिटकॉईनची प्राईस कमी होईल की GBTC वाढेल हे आता बघायचं आहे पुढे जाऊन. तर ही म्हणजे लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे, याच्याकडे आपण नेमकं नक्कीच लक्ष देऊया बारीकपणे. कॉइन डेस्क कडे वळूया. कॉइन डेस्कच्या मुख्य न्यूज ही होती आता हा त्यांनी इंटरव्ह्यू टाकलेला आहे की SEC vs Ripple द लॉ सूट गेट सेंटेन्स. तर या बाबतीत जिम रॉजर्स हा एक मोठा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहे, त्याचं पण त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. आणि SEC vs Ripple लॉ सूटमध्ये काय कॉम्प्लिकेशन चालू आहेत ते पण त्यांनी इन्क्लूड केलं. तुम्ही नक्की कॉइन डेस्कला जाऊन ऐकू शकता, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही चेक करू शकता. पुढची बातमी घेऊया. बिटकॉइन लिस्टलेस ॲज बेरिश क्रॉसओव्हर लूम्स. आता मागच्या वेळी प्राईस खाली जाण्याच्या आधी जे काही झालं होतं, या इथे डेथ क्रॉस ज्याला म्हणतात की दोन मुव्हिंग ॲव्हरेजेस जेव्हा एकमेकांना क्रॉस करतात, तर इथे डेथ क्रॉस फॉर्म झाला होता तेव्हा त्यानंतर प्राईस घसरली. आणि आता पुन्हा एकदा लॉंग टर्म मुव्हिंग ॲव्हरेजेस जे आहेत तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा क्रॉसओव्हर होतोय आणि पुन्हा एकदा बेरिश क्रॉस ज्याला म्हणतात तर नाही डेथ क्रॉस ज्याला म्हणतात तर तो फॉर्म होतोय. त्यानंतर पुढे काय होईल मार्केटचं तर अंदाज असाच आहे की इथून म्हणजे या सेक्शन नंतर परत एकदा मार्केट आणखीन खाली जाऊ शकतं, त्याच्याकडे लक्ष देऊयात आपण. आणखीन काय होतं ते क्रिप्टो फर्म्स विल फॉलो कॉइन विच क्रिप्टो फर्म्स विल फॉलो कॉइन बेस सर्कल इन अँड सर्कल इन टू द पब्लिक मार्केट. तर आता आपण लेटेस्ट पाहिलेली गोष्ट आहे की कॉइन बेसचं लिस्टिंग याच्यावरती स्टॉक मार्केटवरती करतायत कॉइन बेसचं लिस्टिंग आणि सर्कल पण लिस्टिंगसाठी अप्लाय करतंय. तर आता पुढचं याच्यानंतर होऊ शकतं की ब्लॉक फाय आणि रिपल आणि क्रॅकन. क्रॅकन हे एक मोठं एक्सचेंज आहे, रिपल ही एक पेमेंट सर्व्हिसेस कंपनी पण आहे आणि म्हणजे रिपल काही बँकांना सुद्धा प्रोव्हाइड करते सर्व्हिस आणि प्लस रिपलचं XRP म्हणून टोकन सुद्धा आहे. आणि ब्लॉक फाय जो क्रिप्टोकरन्सीमध्ये लोन्स देण्याचं काम करतो. तर या तिन्ही कंपन्या बहुधा आता पुढच्या काही महिन्यांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये ते पब्लिक मार्केट म्हणजे पब्लिक जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे स्टॉक मार्केटला लिस्टिंगसाठी अप्लाय करतात. ग्रे स्केल्स डिजिटल लार्ज कॅप बिकम्स SEC रजिस्टर्ड कंपनी. तर थोडक्यात काय की ग्रे स्केलचं GBTC आहे आणि ETH आहे या दोन्ही प्रॉडक्ट्सला SEC ने आता रिपोर्टिंग प्रॉडक्ट बनवलेला आहे. म्हणजे थोडक्यात GBTC ची प्राईस काय आहे, इथेरियम
इथेरियमचं जे काही प्रॉडक्ट आहे त्यांची त्याची प्राईस काय आहे. त्यानंतर हळूहळू पुढे गेल्यावरती बिटकॉइन कॅश ट्रस्ट, ग्रेस्केलचं इथेरियम क्लासिक ट्रस्ट आणि ग्रेस्केलचं लाईट कॉइन ट्रस्ट, तर या गोष्टी सुद्धा हळूहळू पुढे जाऊन रिपोर्टिंग कंपन्या बनतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर थोडक्यात काय होतं की याच्यामध्ये यांना ग्रेस्केलला तर रिपोर्टिंग जे आहे ते आणखी स्ट्रॉंग होत जाणार. आणि ग्रेस्केल इन्व्हेस्टमेंट्स ही ऍक्च्युली इट इज ओन्ड बाय डिजिटल करन्सी ग्रुप, म्हणजे हे जे कॉइन डेस्क ज्या कंपनीचं आहे त्याच कंपनीचं ग्रेस्केल इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहे आणि दॅट इज कॉल्ड एज डिजिटल करन्सी ग्रुप. हा एक जायंट आहे क्रिप्टो मधला. तर थोडक्यात काय ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतात आता सध्या. सिंथेटिक्स रॅलीज ऍज डिफाय अनाउन्सेस लेअर टू लॉन्च. ओके, तर SNX जे टोकन आहे त्यांचं, तर त्यात थोडक्यात काय की ते आता नवीन लेअर टू प्रोटोकॉल लॉन्च करतायत आणि त्यामुळे त्यांची प्राईस वाढलेली आहे SNX ची जवळजवळ 17% आणि 24 तासांमध्ये, आणि त्याची प्राईस 75% वाढलेली आहे जवळजवळ 1 महिन्यामध्ये. पण बिटकॉईन मात्र 2-3% खाली घेत आहे. तर थोडक्यात काय की लेअर टू प्रोटोकॉल्स किंवा मग एक्सपान्शनसाठी, कपॅसिटीच्या एक्सपान्शनसाठी बेस लेअरच्या वरती आणखीन एक जो लेअर बांधला जातो, जसं इथेरियमच्या वरती आता मल्टिपल प्रोजेक्ट चालू आहेत की जे इथेरियम च्या नेक्स्ट लेअरला काहीतरी काम करतील आणि नंतर सेटलमेंट इथेरियम वरती जाऊन करतील वगैरे. तर या गोष्टींमुळे काय होतं की फीज कमी होतात, इथेरियमवरचा लोड, नेटवर्कवरचा लोड पण कमी होतो आणि ओव्हरऑल ट्रान्झॅक्शन पर सेकंड जे आहे TPS ज्याला आपण म्हणतो त्याची पण कपॅसिटी वाढते. प्लस प्रायव्हसी पण वाढू शकते, सिक्युरिटी पण वाढू शकते, असे मल्टिपल बेनिफिट्स याच्यामध्ये असतात. आणि म्हणूनच याची प्राईस आता सिंथेटिक्स डिफाय प्रोटोकॉल जो आहे तर त्याची एवढी प्राईस वाढलेली आहे. वेंचर आर्म ऑफ थायलँड्स ओल्डेस्ट बँक सेज डिफाय विल डिसरप्ट द फायनान्शियल ट्रेडिशनल फायनान्स. थोडक्यात काय की SCB 10X नावाची एक SCB म्हणजे काय, सायम कमर्शियल बँक जी आहे ही खूप जुनी बँक आहे थायलंडमधली. तर त्यांचं जे व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा मग व्हेंचर कॅपिटल आर्म म्हणजे डिपार्टमेंट आहे व्हेंचर कॅपिटल, तर त्याचे जे हेड आहेत त्यांचं नाव आहे मकाया ताय पॅनिक. तर त्यांनी म्हटलं की थोडक्यात त्यांची एकच लाईन मी वाचतो, वेन वी लुक्ड ॲट डिफाय we thought that it is possible that one day banks and other financial institutions will be completely disintermediated. मी थोडक्यात आता नॉर्मल सेंट्रलाइज फायनान्स जे काही चालू आहे त्याच्यामध्ये हे इंटरमिडियरीज, पेमेंट प्रोसेसर्स किंवा मग एखाद्या स्टॉक मार्केटसाठी डायरेक्टली तुम्ही स्टॉक मार्केटमधून नॉर्मल माणूस तर काही घेऊ शकत नाही, तर मध्यभागी कोणीतरी प्लेयर्स असतात. तर त्यांना, त्या टाईपच्या लोकांना DeFi किंवा मग असं पण क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन जे आहे हे यांना टोटली डिसइंटरमिडिएटेड म्हणजे त्यांना गायब होऊन जातील, ते त्यांचं काम काही गरज त्यांची पडणारच नाही. DeFi मधून डायरेक्टली लोक काही जे पाहिजे ते ट्रेडिंग वगैरे करू शकतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे सत्य आहे बऱ्याच प्रमाणामध्ये. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आता याच्यामध्ये काही ना काही नक्कीच आणि लवकरात लवकर करावं लागेल. तर सायम कमर्शियल बँक जी आहे त्याच्यामध्ये आता हे काम सुरू होऊ शकतं. आपण आता वळूयात news.bitcoin.com कडे. NCLA files appeal against IRS. Law firm claims tax agency unlawfully seizes crypto data of thousands. तर NCLA जी आहे एक संस्था आहे, न्यू सिव्हिल लिबर्टीज अलायन्स. तर लीगल संस्था आहे आणि ती नॉर्मल लोकांचे म्हणजे सिटिझन्सच्या अधिकारांवरती जेव्हा पण गव्हर्नमेंटच्या एजन्सीज काहीतरी अटॅक करतात किंवा त्यांच्या अधिकारांचं हनन होतं तर तेव्हा हे त्यांच्या वतीने भांडतात किंवा मग त्यांच्या वतीने त्यांची केस लढतात. तर लेटेस्ट आता असं झालंय की 2019 मधली ही केस आहे ऍक्च्युली, की एका पर्सनचा डेटा IRS म्हणजे जसं आपल्याकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे तसं त्यांच्याकडे इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसेस डिपार्टमेंट आहे. तर त्यांनी त्यांचा डेटा जो होता तो एक्सचेंज कडून विदाउट सपिना म्हणजे त्यांना लिगली रिक्वेस्ट न करता डायरेक्टली मागवून घेतला होता. हे बघा इथे त्यांनी म्हटलेलं आहे की सपिनाचा इश्यू करताना त्यांची पॉवर त्यांनी रॉंगली वापरली किंवा काही ठिकाणी तसं केलं आणि काही ठिकाणी डायरेक्टली डेटा मागवून घेतला. हे नॉर्मल लोकांच्या अधिकारांच्या अगेन्स्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ही केस आता त्यांनी फाईल केलेली आहे NCLA ने IRS च्या अगेन्स्ट. ब्लॉकचेन इम्युटेबिलिटी डिस्प्यूट स्पार्क बाय इथेरियम्स रिक्वेस्ट फॉर रिऑर्ग कॉन्ट्रॅक्ट. तर रिक्वेस्ट फॉर रिऑर्ग म्हणजे RFR आय थिंक त्याला म्हणतात. तर RFR म्हणजे काय की थोडक्यात कुठेतरी ब्लॉकचेन मध्ये एखादा ब्लॉक मध्ये काही बदल करायचे असतील तर RFR नावाचा एक कॉन्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये अवेलेबल आहे असं बनी गर्ल नावाची किंवा नावाचा एक
स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपर आहे किंवा स्मार्ट सॉलिडिटी डेव्हलपर आहे. आणि त्यांनी हे जेव्हा रिव्हील केलं त्यानंतर एक मोठं वादळच उठलं असं म्हणू शकतो की इमिटेबिलिटी हा एक प्राईम प्राईम काय म्हणतो आपण त्याला एकदम महत्वाचा मुद्दा मानला जातो. ब्लॉकचेन सगळ्या इम्युटेबल आहेत असं म्हणतात, पण मी ते मानत नाही की सगळ्या ब्लॉकचेन इम्युटेबल आहेत. माझं म्हणणं आहे की ज्या पण मायनेबल क्रिप्टोकरन्सीज आहेत आणि ज्या पब्लिक ब्लॉकचेन्स आहेत, ज्या परमिशनलेस आहेत, बॉर्डरलेस आहेत, त्या ब्लॉकचेन इम्युटेबल आपण त्यांना म्हणू शकतो. पण जिथे पण तुम्हाला परमिशन्ड किंवा प्रायव्हेट अशा ब्लॉकचेन असतील तिथे तुम्ही इम्युटेबिलिटी म्हणूच शकत नाही. कारण शेवटी प्रायव्हेट किंवा मग परमिशन म्हटल्यावरती थोडक्यात तिथे काही ना काही एक ऑथॉरिटी आहे जी काही ना काही बदल करू शकते, आणि त्यामुळे तिथे इम्युटेबिलिटी नाही म्हणता येणार. पण जिथे पब्लिक ब्लॉकचेन आहे तिथे इम्युटेबिलिटी आहे. पण हे रिक्वेस्ट फॉर रिऑर्ग जे आहे याच्यामध्ये असं ते करतात की मायनरला एक्स्ट्रा फी देतात आणि सांगतात की अरे हा बदल तुम्ही काहीतरी करा. तर दिस इज अ व्हेरी म्हणजे हे खूप सिरियस गोष्ट आहे. याच्यामध्ये थोड्या दिवसांमध्ये नक्कीच काही ना काही आउटपुट येतील, पण तोपर्यंत आपण वाट बघूया. कारण हे काही फार डिटेलमध्ये मला त्याच्यामध्ये काही सापडलं नाही, मी चेक केलं ऑलरेडी. पण हे टेन्शनची गोष्ट असू शकते इथेरियमसाठी. आय डोंट थिंक सो की बिटकॉईन किंवा लाईटकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सीजला काही टेन्शन आहे, कारण त्यांच्यामध्ये स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट किंवा मग आपण जे म्हणतो की ट्युरिंग कम्प्लीट लँग्वेज नाही आहेत त्यांच्या, त्यामुळे फंक्शनॅलिटी एकदम लिमिटेड आहेत. आणि फंक्शनॅलिटी लिमिटेड असल्यामुळे पण इम्युटेबिलिटी आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, ॲसेट मॅनेजर गुगनहाइम लोअर्स बिटकॉइन्स रिअल बॉटम प्राइस प्रेडिक्शन. तर गुगनहाइमचे CIO जे आहेत म्हणजे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर स्कॉट मिनर्ड, तर त्यांनी पूर्वी आधी म्हटले होते ते की एका XYZ लिमिटपर्यंत बिटकॉइनची प्राईस आता खाली जाईल या मार्केटमध्ये. पण आता ते म्हणतात की आय थिंक बेअर मार्केट स्टार्ट झालेलं आहे आणि 10,000 ते 15,000 पर्यंत बिटकॉइन खाली जाऊ शकतो. पण हे म्हणताना सुद्धा त्यांनी पुढे जाऊन हेच म्हटलेलं आहे पुन्हा एकदा की माझं लॉंग टर्म प्रेडिक्शन जे आहे ते $4,00,000 ते $6,00,000 आहे. आता मार्केट खाली जाऊ शकतं $10,000-15,000 पर्यंत, पण लॉंग टर्म प्रेडिक्शन मात्र $4,00,000 ते $6,00,000 आहेत त्यांचं. आपण सगळ्या न्यूज शांतपणे कव्हर केलेल्या आहेत. आपण आता पूर्णविराम घेण्याच्या आधी एकदा लास्ट टाइम कॉइन मार्केट कॅप रिफ्रेश करून तुम्हाला मी प्राइस सांगतो एकदा बिटकॉइनची आणि मग आपण थांबूयात. आजची तारीख आहे 12 जुलै 2021, संध्याकाळचे 7:58 झालेले आहेत आणि बिटकॉइनची प्राइस आहे $33,478. ओके, तर मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो. आपण पुन्हा भेटूयात उद्याच्या एपिसोडमध्ये. आणि लक्षात ठेवा, बाय द डिप्स अँड हॉट. Bye guys.